श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींविषयी आणि स्वामींच्या कार्यांविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. एक खूप छान ग्रंथ माझ्या हाती लागलेला आहे, श्री स्वामी समर्थ उपासना, आणि त्यामध्ये ही माहिती आहे जी मला तुम्हाला सांगावीशी वाटली, आणि तीच माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण खूप सुंदर आहे. लाखो करोडो शिष्य अनुयायी भक्त यांचे चमू निर्माण करणारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण होते ते आपण आता थोडक्यात बघूया. स्वामी समर्थ हे थोर दत्तावतार होते. स्वामी समर्थ हे अंतर्ज्ञानी होते. स्वामी समर्थांमध्ये परमेश्वरी अंश होता. स्वामी समर्थांनी चारही वर्ण आणि आश्रम व्यवस्था विरहित धर्मव्यवस्था निर्माण करण्यास हातभार लावला. चारही योनीतील जीवांचा स्वामींनी उद्धार केला. स्वामी अष्टसिद्धी प्राप्त झालेले दैवी पुरुष होते. सर्व जाती धर्मांची सामान्य माणसे त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत. स्वामी त्यांना मार्ग आणि उपाय देत असत. योगी सिद्ध प्राप्त झालेले तसेच बुवा बाबा व संन्यासीही स्वामींच्या सेवेत रुजू होत असत, त्यांची सेवा करत असत. स्वामी समर्थ कर्दळीवनात प्रगटले, जेथे थोर दत्तावतार योगी पुरुष नृसिंह सरस्वती समाधिस्थ झाले होते तेच त्यांचे प्रकटण्याचे ठिकाण होय, कर्दळीवन. बरीच वर्षे त्यांनी मंगळ वेढ्यामध्ये काढली होती. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये त्यांनी प्रदीर्घ निवास केला व अनेक चमत्कार केले, लोकांचा उद्धार केला. स्वामी भोंदूगिरीपासून कायम अलिप्त राहिले. त्यांची वासना विकार व्यवस्था शून्य झालेली होती. पंचमहाभूतांवर स्वामींनी विजय मिळवला होता. श्री अक्कलकोट स्वामींचे तेजस्वी रूप. श्री स्वामी समर्थांचे रूप अतिशय तेजस्वी होते. स्वामींच्या चेहऱ्यावर रागाची व उग्र भावाची छटा असली तरी ते दत्तावतारी पुरुष असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. श्री स्वामी समर्थ हे उंचीने 6 फुटांपेक्षा अधिक होते. त्यांचे उदर, पोट, छाती हे अतिशय विशाल असे होते. स्वामींचे खांदे रुंद होते. स्वामींचे हात हे लांब सडक आजानुबाहू होते. श्री स्वामींचा रंग वर्ण आणि गव्हाळ रंगाचा होता. स्वामींची कांती अतिशय तेजस्वी होती. स्वामींच्या नजर तीक्ष्ण आणि भेदक होती. स्वामींच्या नजरेत विलक्षण अशी जरब होती. स्वामींच्या भुवया शुभ्र होत्या. कान मोठे गणपतीसारखे होते. कानाच्या पाळ्या लांबलचक होत्या. गळ्यात तुळशी आणि रुद्राक्षाच्या माळा होत्या. भव्य माथ्यावर चंदनाचा गोल टिळा होता. स्वामींचे चित्त शांत होते. एक करारीपणा त्यामध्ये होता. अतिशय देखणे व भव्य असे श्री स्वामींचे रूप होते. श्री स्वामी समर्थांचा वेश कसा होता? श्री स्वामी समर्थांचा वेश पुढील प्रमाणे होता. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांची राहणी व ते परिधान करत असलेली वस्त्रे अतिशय साधी असत. स्वामी समर्थांच्या वेशात उसने सोहळे कधीच नसे. ते अगदी सामान्य पद्धतीने राहायचे. स्वामींचे सेवेकरी त्यांना पोशाख नेसवत असत. स्वामी समर्थांचे जवळचे सेवेकरी त्यांना कोपीन नेसवीत असत आणि स्वामींच्या डोक्यावर ते जरीची टोपी छान अशी घालत असत, जी त्यांना नेहमी उठून दिसत असे. स्वामींच्या अंगावर हे सेवेकरी शाल पांघरत असे. स्वामी समर्थांचा लहरीपणा. महाराजांचा लहरीपणा अतिशय लहरी स्वभावाचे असे महाराज होते. ते अनेकदा पोशाख घालणे दूर राहिले तर नग्न म्हणजे दिगंबर अंगावर वस्त्रे न घालता राहत असत. स्वामी हे दत्ताचा अवतार होते. ज्याप्रमाणे दत्तगुरूंचा वेश हा वैराग्य सूचक होता, त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचा वेशही अगदी सामान्य आणि वैराग्य सूचक होता. श्री स्वामी समर्थांची आवड, निवड आणि स्वभाव. स्वामी समर्थांच्या स्वभावातील महत्त्वाचे पैलू पुढील प्रमाणे. स्वामी अत्यंत कडक स्वभावाचे होते. स्वामींना शिस्त खूप आवडे. स्वच्छता, नीटनेटकेपणा त्यांना भावत असे. स्वामी कनवाळू म्हणजेच दयाळू होते. स्वामी विनोदप्रिय होते. त्यांना विनोद आवडत असत. स्वामींना संगीत ऐकायला खूप आवडे. पावसात भिजायला स्वामींना खूप आवडत असे. स्वामी वृक्षप्रेमी होते. वृक्ष त्यांना आवडत होते.
जादू टोना ही त्यांना अत्यंत अप्रिय असलेली गोष्ट होती. मोह नसलेला निर्मोही स्वभाव स्वामींचा होता. रांगडी भाषा होती. काही वेळेस ते शिव्या घालत असत. स्वामी समर्थ हे विद्वान होते. ज्ञान पायावर लोळण घेई. स्वामी समर्थ महाराज तसे उग्र होते. राकटपणा होता. स्वामी समर्थ महाराज स्वतः भक्तप्रिय आणि भक्तिप्रिय दत्तावतारी पुरुष होते. घाण, कचरा, अस्वच्छता, दुर्गंधी स्वामी समर्थांना अजिबात आवडत नसे. त्यांना स्वच्छता आवडे. स्वामी पिशाच्य वृत्तीने वावरत. कारण ते गूढ दत्तावतारी पुरुष होते म्हणून त्यांचे वागणे अनेकदा अनेकांना समजत नसे. स्वामी एकतर दिवसातून 8 ते 10 वेळा स्नान करत असत किंवा 8-8 दिवस स्नानच करत नसत. स्वामी जेथे वास्तव्य असे तेथे सुगंध दरवळे. एक प्रकारचा छान वास येत असे. श्री अक्कलकोट स्वामींवर लिहिण्यात आलेला प्रमाण ग्रंथ श्री गुरु लीलामृत स्वामी चरित्र म्हणून प्रसिद्ध आहे. या स्वामी चरित्रात समर्थ स्वामींची विस्तृत माहिती आलेली आहे. ही संपूर्ण माहिती नीट वाचली असता स्वामींचे संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या समोर उभे राहते. स्वामी चरित्रातून स्वामी समर्थांचे पुढील पैलू समोर येतात. स्वामींचे अनियोज प्रगटीकरण, प्रमुख प्रखर दत्तावतार, मंगळ वेड्यातील वास्तव्य, अक्कलकोट मधील निवास, दुर्बलांसाठी केलेले कार्य, अनेक ठिकाणचा संचार, सुशिक्षित भक्तगण, कट्टर अनुयायी, शिस्तबद्ध शिष्य समूह, अनेक चमत्कार केले, सामाजिक कार्य विपुल, कर्मकांडापासून अलिप्त, गोरगरिबांचे कैवारी, ईश्वरी अंशाचे दाखले, लाखो भक्तांचा चमू, दत्त संप्रदायाचे प्रसारक, भक्तिमार्ग दाखवणारे, धनसंपत्तीपासून अलिप्त, समतावादी होते, सांसारिक ताप नाही, महिलांना मान देत असत, जात धर्म न मानणारे होते, सर्व धर्मीय भक्त चमू, स्वतः गुरु केला नाही, भक्तांनी अनेक मठ स्थापले, भक्तीत शिस्त रुजवली, कर्मकांडावर प्रहार केला, अहंकारापासून अलिप्त, कठोर मात्र प्रेमळ, लोककल्याणासाठी अवतार ते नेहमीच घेत असत, सूड द्वेषापासून अलिप्त, स्वामींना कधीच कोणाबद्दल सूड द्वेष वाटत नसे, ते सगळ्यांशी अतिशय प्रेमाने, आपुलकीने आणि दयेने वागत असत. त्यांनी कधीच कोणाबद्दलची कुठलीही बाब मनात ठेवली नाही. मात्र कोणाचेही चुकले की ते त्याला सोडत नसत. खूप ओरडत असत पण दुसऱ्या वेळी ते विसरून जात असत. स्वामी अहंकारी नव्हते. स्वामी हे अहंकारी नव्हते. एवढा लाखोंचा शिष्य परिवार भोवती असतानाही स्वामींना अहंकार कधी शिवला देखील नाही. स्वामींच्या आचार विचारात कोणतीही गुरमी नव्हती. सगळ्यांना समान व दयेने वागवत शिष्यांचे चुकले तर त्यांना तिथल्या तिथे ते रोखत आणि शिक्षाही करत. स्वामी समर्थ हे विरक्त होते. धनसंपत्ती, स्थावर जंगम संपत्ती यापासून विरक्त होते. अन्न, धन, मोठी वास्तू, दागदागिने हे सारे स्वामींना अतिशय तुच्छ वाटे. ते साधी वस्त्र, साधे अन्न, साधी राहणी याची कास धरून असत. स्वामी समर्थ हे स्पष्ट व रोखटोक होते. कोणी विद्वत्ता किंवा पैशाची घमेंड बाळगत आला की स्वामी त्याला कोणतीही भिडभाड न ठेवता स्पष्ट रोखठोकपणे जागेवर ठेवत असत. अक्कलकोटचे सत्तारूढ श्रीमंत मालाजीराव यांच्या मुस्कटात मारून स्वामींनी त्यांना जागेवर आणून ठेवले होते. तर बाळप्पा या लाडक्या शिष्याकडून कडकडीत उपवास स्वामींनी करून घेतला होता. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचेही स्वामींनी गर्वहरण केले होते. स्वामी स्वभावाने अतिशय कडक होते. त्यांना खोटेगिरी, अहंकार, स्वार्थ, विषमता आवडत नसे. खोटी विद्वत्ता बाळगणाऱ्यांना ते जागेवर ठेवत, खऱ्याखुऱ्या विद्वानांचा ते आदर करत असत. त्यांना आपल्या शिष्यांनी अनुयायांनी वाटेल तसं ते वागलेले खपत नसे. स्वामी अतिशय शिस्तप्रिय होते. अशा प्रकारे म्हणजे मी खरं वाचायला लागले की मला थांबावंसंच वाटत नाहीये. पण व्हिडिओला आपलं एक टायमिंग असतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा. स्वामी महाराजांविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर सांगू. म्हणजे मी तो ग्रंथ मला मिळाला, मला खूप धन्य वाटतं की हा ग्रंथ माझ्या हाती लागला आणि मी ते सगळ्या ग्रंथ तुमच्यापर्यंत पुरवणार आहे. श्री स्वामी समर्थ.